आताची सर्वात महत्त्वाची बातमी, बंदी असताना देखील प्लास्टिकची सर्रास आयात ही गुजरातमधून केली जाते. गुजरातमधून महाराष्ट्रात प्लास्टिक आणलं जाते आणि महाराष्ट्रात प्लास्टिक आणणाऱ्या ट्रकवरती कारवाई करण्यात आली आहे. पालघरच्या सारोटी टोलनाक्यावरती ही कारवाई करण्यात आली आहे. आपण बघतोय गुजरातमधून हे प्लास्टिक आणलं जात होतं आणि या ट्रकवरती सारोटी टोलनाक्यावरती कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्रात हे प्लास्टिक गुजरातमधून आणलं जात होतं आणि त्यानंतर या ट्रकवरती सारोटी टोलनाक्यावरती कारवाई करण्यात आली आहे. राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी प्लास्टिक बंदीची घोषणा करत राज्यातील प्लास्टिक पिशव्या पूर्णपणे बंद केल्या आहेत. मात्र राज्यात जरी प्लास्टिक बंदी असली तरी देखील गुजरातमधून मुंबईमध्ये सर्रास प्लास्टिकचे ट्रक हे भरून येत आहेत आणि हे चित्र पुन्हा एकदा समोर आलंय. मात्र याची चाहूल पर्यावरण विभागाला लागताच काल रात्री महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पालघरच्या सारोटी टोलनाक्यावरती गुजरातमधून येणाऱ्या ट्रकवरती धडक कारवाई करत प्लास्टिक असलेले ट्रक जप्त केले आहेत आणि या कारवाई दरम्यान पर्यावरण मंत्री रामदास कदम घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अधिकाऱ्यांना शाबासकी देखील दिली आहे आणि हे गुजरातचे प्लास्टिकचे जे ट्रक आहे हे महाराष्ट्रात आणले जायचे. प्लास्टिक बंदीला विरोध करून कोर्टात जाणारे आता गुजरातमधून महाराष्ट्रात प्लास्टिक आणतात. मात्र आता यापुढे एकही ट्रक महाराष्ट्रात आणू देणार नाही असा इशारा रामदास कदम यांनी यावेळी दिलाय. या सर्व परिस्थितीचा आढावा घेत पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमचे प्रतिनिधी शैलेश तौटे. महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी असताना देखील गुजरातवरून जे प्लास्टिक जे आहे ते महाराष्ट्राच्या माती आणलं जात आहे आणि ही जी कारवाई जी आहे ती पर्यावरण विभागाच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई केलेली आहे. आतापर्यंत 4 ट्रक जे आहेत त्या ठिकाणी धाडी टाकलेल्या आहेत. पालघरच्या या चारोटी टोल नाक्याजवळ या धाडी टाकलेल्या आहेत आणि हे 4 ट्रक जप्त करण्यात आलेले आहेत आणि आतापर्यंत कोट्यवधी रुपयाचा जो माल आहे प्लास्टिक जे आहे ते या ठिकाणी जप्त करण्यात आलेले आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम या ठिकाणी दाखल देखील झालेले आहेत. त्यांनी या संदर्भात आढावा घेत आहेत की हे प्लास्टिक जे आपण बघतोय हे प्लास्टिक जे आहे गुजरातवरून आलेलं आहे. महाराष्ट्र सरकारने प्लास्टिक बंदीचा कायदा काढलेला आहे आणि प्लास्टिक बंदी नंतर असताना देखील हे खुलेआम या पद्धतीने आपण बघतोय की हे प्लास्टिक जे आहे महाराष्ट्राच्या माती मारलं जात आहे आणि निसर्गाला हे खूप घातक आहे असं असताना देखील ही बंदी आहे. आणि आपण या ठिकाणी बघतोय की हे प्लास्टिक जे आहे हे प्लास्टिक पर्यावरण मंत्री आहे स्वतः याच्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांनी महत्वाची विरोधी भूमिका घेतली होती की पर्यावरण च्या जो काही ऱ्हास होतो यासाठी त्यांनी जी प्लास्टिकची बंदी केली होती आणि यासाठी आता ते पुन्हा या माध्यमातून या राज्यामध्ये धाडी टाकतायत आणि पर्यावरण मुक्त महाराष्ट्र कसा करायचा आहे हे त्यांचं स्वप्न आहे. आपण जाणून घेऊयात. माझ्यासोबत आहेत रामदास कदम. काय हे सांगाल की आतापर्यंत ह्या ज्या 4 गाड्या पकडण्यात आलेल्या आहेत किती माल जो आहे आणि हा कुठून आलेला आहे? नाही, पहिल्यांदा मी माझ्या प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना मी धन्यवाद देईन. आमचे मिगाशी साहेब वगैरे सगळे इथं आहेत, गुरुसाहेब आहेत, त्यांना धन्यवाद देईन. अतिशय चांगलं काम त्यांनी केलं आहे आणि विशेषतः दमनमधून पाटला कवित कवित ते इथपर्यंत आले त्या गाड्यांच्या मामागून मी त्यांना खास धन्यवाद देईन. अतिशय चांगलं उत्कृष्ट काम त्यांनी केलं आणि दूध का दूध पाणी का पाणी याच्यातून शिक्कामोर्तब करण्याचं काम आज प्रदूषण नियंत्रण महामंडळाने केलं आहे. मी अनेक वेळेला सांगत होतो की हे सगळं प्लास्टिक हे महाराष्ट्रमध्ये होत नसून याची निर्मिती गुजरातमध्ये होते आणि गुजरातमध्ये प्लास्टिकची निर्मिती करायची आणि महाराष्ट्राच्या माती आणून इथं मागायचं हे धंदे गेल्या अनेक वर्षापासून चाललेले आहेत. आज ते उघडे पडलेले आहेत. इथं आज जवळजवळ 50 टन प्लास्टिक इथं आज आमच्या अधिकाऱ्यांनी पकडलेलं आहे आणि म्हणून गुजरातमधून जे जे मालक प्रोडक्शन काढून उत्पादन काढून महाराष्ट्रामध्ये बंदी असताना देखील इथं गपचूप चोरून पाठवत आहेत त्या सगळ्यांच्या वरती कडक कारवाई कशी केली जाईल या अनुषंगानं आम्ही 1-2 दिवसामध्ये नवीन कायदा करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करणार आहोत, नंबर एक. आणि मी गुजरातच्या हे जे उत्पादक आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की महाराष्ट्र कदापि खपू घेणार नाही. प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र हा 18वा नंबर देशामध्ये आहे आणि आता जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं प्लास्टिक हा विषय घेऊन त्याचं यजमानपद हे आपल्या हिंदुस्थानला दिलेलं आहे, आपल्या भारत देशाला दिलेलं आहे. आणि म्हणून काल जे मोदी साहेबांनी मन की बातमध्ये सांगितलं प्लास्टिक बंद झालं पाहिजे आणि गुजरातमधूनच प्लास्टिककडे येत आज इथे पाहायला मिळालं तर मला वाईट वाटलं, मला ठीक वाटलं नाही, बरं वाटलं नाही. आणि म्हणून गुजराती मंडळांना एवढंच सांगेन की तुमच्याकडे बेरोजगार जी होत असेल तर त्याचा जबाबदार महाराष्ट्र नाही आहे, महाराष्ट्र नाही. आणि म्हणून न्यायालयामध्ये जाणारी सगळी मंडळी आहे. हे न्यायालयात जाऊन देखील आतापर्यंत ही न्यायालयात केस जी आहे ती पेंडिंग आहे.
कुठेतरी असं असताना देखील खुलेआम हा प्रकार जो चाललाय, हा गुजरातवरून हा जो काही माल येतोय ह्या मोठ्या प्रमाणात माल आहे. वस्तुस्थिती आहे, गुजरातमध्ये उत्पादन काढायचं, महाराष्ट्रामध्ये गपचूप आणून इथं सोयून विकायचं आणि न्यायालयामध्ये सांगायचं आमच्यावरती अन्याय होतोय. मग जागे गुजरातच्या न्यायालयामध्ये मग तिथं जाऊन सांगा. एका बाजूला महाराष्ट्रामध्ये पर्यावरण रक्षणाच्या ऐवजी तुम्ही इथं पर्यावरणावरती आघात करताय, इथं आमचं इथं पर्यावरणाचं नुकसान करताय, इथं जनमानसामध्ये कॅन्सरचं उत्पादन करताय तुम्ही. कॅन्सर लागू पडेल अशा पद्धतीने इथं प्लास्टिक तुम्ही विकताय आणि ज्या प्लास्टिकमध्ये आम्ही बंदी केले ते प्लास्टिक तुम्ही उत्पादन काढून इथं आणताय. ही बाब अतिशय गंभीर आहे. मी स्वतः ही बाब गांभीर्याने घेतले, महाराष्ट्राने बाब गांभीर्याने घेतले. आज 50 टन प्लास्टिक इथे पाहायला मिळतोय. बाकीच्या गाड्या वापस पळून गेल्या, त्यांना कळलं इथं गाड्या पकडल्या जात आहेत. म्हणून भविष्यामध्ये एकही गाडी महाराष्ट्रामध्ये येऊ देणार नाही आणि असा कोणी पुन्हा प्रयत्न केला तर कडक कारवाई करून ताबडतोब जेलमध्ये त्यांना कसं पाठवता येईल या अनुषंगाने माझ्या आता प्रयत्न आहे. नक्कीच प्लास्टिक विरोधी जी महत्वाची आग्रही भूमिका जी आहे ती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी घेतलेली आहे. विरोधी अनिल गुरवसह शैलेश तवटे, जय महाराष्ट्र, मुंबई. आपण बघतोय का महाराष्ट्रात गुजरातमधून जे प्लास्टिक आणलं जातं या ट्रकवरती कारवाई करण्यात आली आहे. चारोटी टोल नाक्यावरती ही कारवाई करण्यात आली आणि या संदर्भात बातचीत करणार आहोत आमचे प्रतिनिधी शैलेश तवटे यांच्याशी. शैलेश, काय सांगाल, या सगळ्या गोष्टी किती वर्षांपासून सुरू आहेत आणि कारवाई करणारे जे अधिकारी आहेत यांना ही गोष्ट कशा प्रकारे लक्षात आली आहे? महाराष्ट्रामध्ये प्लास्टिक बंदी ही मागच्या काही महिन्यापासून आली आणि असं असताना देखील 100% ही प्लास्टिक बंदी महाराष्ट्रामध्ये आहे आणि असं असताना देखील गुजरातमधून हे प्लास्टिक जे आहे ते महाराष्ट्राच्या माती मारलं जात आहे. आणि काल ही जी कारवाई जी आहे, धडक कारवाई जी आहे, रात्री 2 वाजता ही कारवाई महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण विभागाच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेली आहे. 2 वाजता या संदर्भात सर्व अधिकारी जे आहेत या संदर्भात रेकी करत होते की कुठून कुठून ज्या गाड्या येत होत्या, मात्र डहाणूच्या म्हणजे मनोर चेक पोस्टच्या इथे या गाड्या अडवण्यात आल्या. जसजशा गाड्या या पुढे पुढे येत होत्या तसतशा पर्यावरण विभागाची असेल किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळाची टीम जी आहे ती त्यांच्या पाठोपाठ येत होती आणि महाराष्ट्रामध्ये जसं एंट्री करत होत्या तसतशा गाड्या त्यांना तिथे त्यांच्यावर रेट टाकले, छापे टाकले जात होते आणि ते सगळं जे प्लास्टिक जे असेल, सामान जे असेल सगळं जप्त केलं गेलेलं आहे. साधारण 50 टन या कालच्या रात्रीमध्ये सामान जे आहे ते पूर्णपणे जप्त केलं गेलं आहे. संपूर्ण गुजरात पासून म्हणजे कच्छ असेल, सुरत असून इथे मोठ्या प्रमाणात दिवसातून साधारण 20 ते 25 गाड्या ज्या आहेत त्या महाराष्ट्रात येतात आणि महाराष्ट्राच्या भिवंडी असेल, पुणे असेल, ठाणे असेल, मरीन लाईन्स असेल या परिसरामध्ये हे गुजरातचे व्यापारी जे आहेत ते इकडे विक्रीसाठी आणतात आणि त्यामुळे एकीकडे महाराष्ट्रामध्ये 100% बंदी असताना गुजरातमधून हा प्लास्टिक येणं हे खूप मोठं धोकादायक आहे. कारण आपल्याला माहिती आहे की नाकाने सुद्धा एक दावा केला आहे की प्लास्टिक हे पर्यावरणाचा ऱ्हास करत आहे आणि असं असताना देखील महाराष्ट्राने एक चांगली आग्रही भूमिका घेतलेली आहे आणि असं असताना गुजरातकडून जो प्लास्टिकचा माल येतोय, केंद्रामध्ये नरेंद्र मोदींची सत्ता आहे आणि केंद्रामध्ये नरेंद्र मोदी बोलताना एवढं म्हणतात की प्लास्टिक मुक्त भारत जो आहे तो सुद्धा केला पाहिजे. पण असं असताना गुजरातमधून जे काही व्यापारी जे महाराष्ट्रामध्ये प्लास्टिक टाकतात विक्रीसाठी आणतात ते खूप मोठं धोकादायक आहे आणि हे सगळं करण्यासाठी काल 2 वाजता चक्क राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सुद्धा या घटनास्थळी दाखल झाले आणि यावेळी जे अधिकारी होते त्यांनी शाबासकी तर दिली. पण महत्वाची बाब म्हणजे एखादा मंत्री सरकारमधला एखादा पर्यावरण मंत्री ही बाब आता इनिशिएटिव्ह घेतोय कारण राज्यामध्ये या संदर्भात प्लास्टिक बंदीची हाक जी पहिली कोणी दिली असेल ते रामदास कदम यांनी दिली होती आणि त्यांचा एक आग्रही भूमिका होती की 100% प्लास्टिक बंदी होणं महत्वाचं आहे आणि त्या निर्णयाला त्यांनी आज जाग दिलेली आहे. आता यापासून ज्या कारवाई ज्या आहेत त्या धडक सुरुवात करतीलच असा त्यांनी इशारा देखील दिला आहे. त्यामुळे यापुढे महाराष्ट्रात एकही प्लास्टिकची गाडी किंवा महाराष्ट्रात येऊ देणार नाही आणि यापुढेही महाराष्ट्रामध्ये जे काही प्लास्टिक संदर्भातले कायदे जे आहेत हे सुद्धा येत्या पुढच्या आठवड्यामध्ये असतील, या संदर्भात त्यांनी कडक करतील असं देखील त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. नक्की शैलेश तवटे, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद. आपण बघतोय चारोटी टोल नाक्यावरती प्लास्टिक आणलं जायचं जे गुजरातमधून त्याच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे.